शकत नाही। तुमच्या समोर आज मी 5 मिनिटात होणारी आंब्याची कुल्फी म्हणजे मँगो कुल्फी कमी साहित्यात गॅस न लावता आणि दुधाचा न वापर करता मी बनवणार आहे आईस्क्रीम। मी आहे अश्विनी महेश पाटील आणि पाटील किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। चला तर आता आपल्याला कुल्फी बनवायची आहे आणि त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। मी 4 आंबे घेतले, हापूस किंवा केशरचे तुम्ही घेऊ शकता आणि ते मी साल काढून त्याचा फक्त गर घेतलेला आहे। साखर घेतले मी 4 चमचे आणि आपली दुधाची साय असते मी ती जमा करून ठेवली होती ती 4 चमचे घेतली आहे आणि दूध पावडर घेतली आहे म्हणजेच मिल्क पावडर 3 चमचे। आता या मिक्सरमध्ये मी साखर आहे ही वाटून घेते। आता ह्यामध्ये मी आंब्याचा गर घालते, सगळं एकत्र भांड्यात राहणार नाही म्हणून मी अर्ध अर्ध वाटून घेणार आहे। आणि ह्यामध्ये मी घालते आता क्रीम म्हणजे आपली दुधाची साय, दूध पावडर, तुमच्याकडे दूध पावडर नसेल तर तुम्ही नाही घातली तरी चालेल, ऑप्शन आहे ते। पण दूध पावडरमुळे काय होतं, आईस्क्रीमला ग्रोथ येतो आणि जाडसर आणि मलाईयुक्त अशी आपली कुल्फी बनते, त्यासाठी मी दूध पावडर वापरलेली आहे। आता हे मी मिक्सरला वाटून घेते आणि अगदी थोडंसं मीठ म्हणजे आपल्या दुकानात जशी मलई कुल्फी मिळते त्याप्रमाणे ह्याची टेस्ट येणार आहे म्हणून थोडंसं आपण मीठ घालणार आहोत। आता हे मी सगळं मिक्सरला वाटून घेते। हे मस्त असं मिक्सरला वाटून झालंय, मी आता काढून घेते हे आणि दुसरं आहे ते आपण लावूया मिक्सरला। आता हे पण दुसरं लावून घेते मी। मी हे मिक्सरला आता वाटून घेतलेलं आहे आणि आपल्याला मार्केटला भरपूर प्रकारचे मोल्ट मिळतात कुल्फी बनवण्यासाठी। हे सगळं मिश्रण मी ह्यामध्ये आता टाकून घेते। आता हे मस्त पॅक झालेलं आहे आणि मी मँगोचेच म्हणजे आंब्याचेच छोटे छोटे तुकडे केलेत ह्यामध्ये घालून घेते म्हणजे ह्याची खूप सुंदर टेस्ट आणि दिसायला पण खूप सुंदर वाटेल। त्यानंतर ह्याचं झाकण आहे हे मी ह्यामध्ये घालते आणि पॅक करून टाकते। अशा प्रकारे मी सर्व भरून घेते। अशा प्रकारे मी 4 भरून घेतलेले आहेत आणि तुमच्याकडे जर का मोल्ड नसेल तरी कुठल्याही प्रकारचा आपण डबा घ्यायचा आणि बाकीचं आपलं आहे हे आपण मिश्रण ह्यामध्ये घालून घ्यायचं। खूप सुंदर असं आपलं आईस्क्रीम तयार होणार आहे आणि हे आपल्या घरामध्ये मुलांना सगळ्या मुलांना हे आवडणार आहे। आपण हे थोडं टॅप करायचं म्हणजे हे व्यवस्थित असं बसलं जाईल आणि व्यवस्थित असं सारखं होऊन जाईल। ह्यामध्ये आता गार्निशसाठी मी काजू घेतलेत आणि ते क्रश करून घेतलेले आहेत ते मी ह्यावर टाकून घेते। हे आपण झाकण आहे ना हे असं क्लिपवालंच घ्यायचं म्हणजे फिक्स आपलं झाकण लागलं पाहिजे जेणेकरून आपलं पाणी आहे फ्रीजमधलं ते आईस्क्रीममध्ये पडू नये म्हणून। आता मी हे पॅक करते आणि आपण फ्रीजरमध्ये 8 ते 9 तासासाठी ठेवून द्यायचं, नाहीतर मग रात्रभर ठेवलं तरी सुद्धा चालेल आणि दुसऱ्या दिवशी आपण आईस्क्रीम खायला घ्यायचं। आता ही आपण कुल्फी बनवलंय ही डीप फ्रीजमध्ये आपण ठेवून द्यायची आहे, असे आपण हे उभे करून ठेवायचे। आणि आपला हा डब्बा, आता हे आईस्क्रीम सेट झालं ना का मी तुम्हाला दाखवतेच। 8 तास होऊन गेलेत, आता आपली कुल्फी पण रेडी आहे आणि आपला आईस्क्रीमचा डब्बा सुद्धा रेडी आहे, मी तो काढून घेते। आता मी तुम्हाला ही कुल्फी खोलून दाखवते, त्यासाठी मी एक पेला पाणी घेतलंय आणि त्या पाण्यामध्ये मी कुल्फी ठेवून देते म्हणजे लगेच सुटावी आपली। आता मी खोलते आणि आपण कुल्फी काढून बघूया कशी झाली आहे ती। एकदम मस्त अशी आपली कुल्फी रेडी झाली आहे आणि खूप सुंदरच झाली आहे कुल्फी, बाजारापेक्षा स्वस्त दरात अशी आपल्याला आणि कमी मिळतात बनणारी ही खूप मलाईदार कुल्फी आपली रेडी आहे आणि खूप सुंदर अशी झाली आहे आणि टेस्ट याची खूप सुंदरच आहे। तुमच्या मुलांना सुद्धा ही टेस्ट आवडेल कुल्फीची। आणि दुसरं आईस्क्रीम मी डब्यामध्ये लावलं होतं ते सुद्धा किती सुंदर झालेलं आहे बघा, खूपच छान असं आपली कुल्फी आणि आईस्क्रीम रेडी आहे।
तुम्हाला जर का ही रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की कमेंट मध्ये मला कळवा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका, बेल आयकॉन वर क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. स्वस्त राहा, सुरक्षित राहा, खात राहा. धन्यवाद.